नमस्कार, मी दीपक सरनोबत, असिस्टंट प्रोफेसर इन इंग्लिश। आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण शॉर्ट स्टोरी या टॉपिकवरील काही महत्त्वाचे ऑब्जेक्टिव क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत। मल्टिपल टाईप क्वेश्चन्स आणि त्यांची आन्सर्स काय आहेत ते समजून घेऊया। हे करत असताना आपण शॉर्ट स्टोरीचे दोन पार्ट्स केलेले आहेत, पार्ट फर्स्ट अँड पार्ट सेकंड। पार्ट फर्स्टमध्ये 20 क्वेश्चन्स आपण डिस्कस करतो आहे आणि पार्ट सेकंडमध्ये अगेन रिमेनिंग 20 क्वेश्चन्स जे आहेत ते डिस्कस करूया। आता शॉर्ट स्टोरीवरील ऑब्जेक्टिव क्वेश्चन्स आपण पाहत असताना, शॉर्ट स्टोरी ॲज अ फॉर्म, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ शॉर्ट स्टोरी किंवा टाइप्स ऑफ शॉर्ट स्टोरी याच्यावरती आपण फोकस करणार आहोत। वन बाय वन पाहूया नेमके हे ऑब्जेक्टिव क्वेश्चन काय आहेत आणि त्याची आन्सर्स कशी असायला हवीत। फर्स्ट क्वेश्चन आपल्यासमोर असा आहे, द कॉन्फ्लिक्ट बिटवीन मॅन वर्सेस सोसायटी इज कॉल्ड डॅश। आता कॉन्फ्लिक्ट आहे मॅन वर्सेस सोसायटी, याला आपण काय म्हणतो, फिजिकल कॉन्फ्लिक्ट, सायकोलॉजिकल कॉन्फ्लिक्ट, सोशल कॉन्फ्लिक्ट की क्लासिकल कॉन्फ्लिक्ट? तर त्याचं आन्सर आहे ऑप्शन सी, सोशल कॉन्फ्लिक्ट। द कॉन्फ्लिक्ट बिटवीन मॅन वर्सेस सोसायटी इज कॉल्ड सोशल। नेक्स्ट क्वेश्चन आपल्यासमोर आहे, द अरेंजमेंट ऑफ इन्सिडंट्स इन अ स्टोरी इज कॉल्ड। स्टोरीमध्ये जे काही इन्सिडंट असतात, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ इन्सिडंट, आणि त्या इन्सिडंटची एक प्रॉपर अरेंजमेंट केलेली असते, तर त्या स्टोरीमधील इन्सिडंट्सच्या अरेंजमेंटला आपण कॉन्फ्लिक्ट म्हणतो, प्लॉट म्हणतो, सेटिंग म्हणतो की पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणतो। तर साहजिकच ऑप्शन बी जे आहे त्याला आपण प्लॉट असं म्हणतो, त्यामुळे आन्सर आपलं ऑप्शन बी। त्यानंतर डॉट 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 इज द स्टोरीज मेसेज युनिफाईंग ऑर सेंट्रल आयडिया। कोणतीही स्टोरी जरी घेतली तर त्या स्टोरीचं असं काही एक आस्पेक्ट असते त्या स्टोरीला, त्या आस्पेक्टला आपण त्या स्टोरीचा मेसेज म्हणतो किंवा सेंट्रल आयडिया म्हणतो। मग त्याला थीम, मॉरल, डायलॉग की कॉन्फ्लिक्ट, अशा चार पद्धतीचे आपले ऑप्शन असतील। तर काय म्हणायचं, थीम म्हणायचं, मॉरल म्हणायचं, डायलॉग म्हणायचं, संवाद कॉन्फ्लिक्ट संघर्ष म्हणायचं, काय म्हणायचं? तर त्याचं प्रॉपर आन्सर आहे थीम। थीम इज द स्टोरीज मेसेज युनिफाईंग ऑर सेंट्रल आयडिया। नंबर फोर्थ क्वेश्चन असा आहे, द सेंट्रल कॅरेक्टर ऑफ अ स्टोरी इज कॉल्ड द डॉट डॉट डॉट। कोणत्याही स्टोरीमधील जे काही सेंट्रल कॅरेक्टर आहे त्या सेंट्रल कॅरेक्टरला आपण काय म्हणतो, अँटॅगनिस्ट, अँटॅगनाइज, प्रोटॅगनिस्ट की इन्स्टिगेटर? तर प्रमुख पात्र आहे त्याला आपण प्रोटॅगनिस्ट असं म्हणतो, त्यामुळं ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर आहे, द सेंट्रल कॅरेक्टर ऑफ अ स्टोरी इज कॉल्ड द प्रोटॅगनिस्ट। द टाइम अँड लोकेशन, वेळ असेल किंवा लोकेशन असेल, प्लेस असेल, इन विच अ स्टोरी टेक्स प्लेस इज कॉल्ड ॲज डॉट डॉट डॉट। स्टोरी कोणतीही असू दे, ती कुठेतरी घडत असते, कोणत्या तरी वेळी घडत असते, मग त्याला आपण प्लॉट म्हणायचं, सेटिंग म्हणायचं, कॉन्फ्लिक्ट म्हणायचं की कॅरेक्टरायझेशन म्हणायचं? तर त्या स्टोरीचं टाईम आणि लोकेशन असेल तर त्याला सेटिंग असं आपण म्हणतो, त्यामुळं आपलं आन्सर ऑप्शन बी असणं गरजेचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन असं आहे, द कॉन्फ्लिक्ट बिटवीन टू पीपल इन द स्टोरी इज कॉल्ड। एखादी स्टोरी असेल, त्या स्टोरीमधील दोन व्यक्ती असतील किंवा दोन ग्रुप असतील, दोन कम्युनिटीज असतील, दोन ऑर्गनायझेशन असतील, जे काय असेल ते, तर आता इथं आपण दोन व्यक्ती म्हणलेलं आहे, मग त्या दोघांच्यामधलं कॉन्फ्लिक्ट जे आहे तर त्याला आपण काय म्हणतो, इंटरनल कॉन्फ्लिक्ट म्हणतो, सायकोलॉजिकल कॉन्फ्लिक्ट म्हणतो, फिजिकल की क्लासिकल? तर त्याचं परफेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, फिजिकल कॉन्फ्लिक्ट, ऑप्शन सी। त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 असा आहे, डॉट 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 इज an essential but not a compulsory element of a short story. Short story साठी हा एक भाग आहे, जो पार्ट आहे तो गरजेचा आहे, महत्त्वाचा आहे, पण तो कंपल्सरी नाही, त्या स्टोरीमध्ये तो असायलाच पाहिजे असं नाही। मग त्याला मॉरल म्हणतो, कॅरेक्टर तरी पाहिजे, प्लॉट तरी पाहिजे, सेटिंग, स्टोरी आहे म्हटल्यानंतर सेटिंग पण पाहिजे, मग राहतं आहे काय,
मॉरल, म्हणजे स्टोरीमध्ये मॉरल असणं गरजेचं आहे, पण असायलाच पाहिजे, कंपल्सरी तो पार्ट नाही आहे. त्यामुळे आपला आन्सर आहे ऑप्शन ए. नंबर 8 क्वेश्चन असा आहे, डॉट 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 इज कॉल्ड द फादर ऑफ शॉर्ट स्टोरी. शॉर्ट स्टोरी लघुकथा चे जनक कुणाला म्हटलं जातं? चॉसर, एडगर ॲलन पोए, ॲलेक्झांडर पोप की थॉमस मलोरे? तर यातला आन्सर आहे ऑप्शन बी, एडगर ॲलन पोए इज कॉल्ड द फादर ऑफ शॉर्ट स्टोरी. नेक्स्ट क्वेश्चन मी रीड करतो आहे. द फॉर्म शॉर्ट स्टोरी वॉज ओरिजिनेटेड इन. सुरुवातीला शॉर्ट स्टोरी ही ओरिजिनेट कुठे झाली? अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये, आफ्रिका की युरोपमध्ये? तर अमेरिका. शॉर्ट स्टोरी ॲज अ फॉर्म म्हणून जिथं ओरिजिनेट झाली, डेव्हलप झाली, ती आहे अमेरिकेमध्ये. ऑप्शन ए हे त्याचं आन्सर आहे. नंबर 10th, किंग आर्थर वॉज द लेजेंडरी फिगर ऑफ. आता किंग आर्थर जे आहेत ते लिजेंडरी फिगर आहे कुठले? अमेरिकेमधले, इंग्लंडमधले, इंडिया की ऑस्ट्रेलिया? इंडियामधले नाहीत, ऑस्ट्रेलियामधले पण नाहीत आणि अमेरिकामधले पण नाही आहेत. मग ही फिगर कुठली आहे? साहजिकच हे किंग आर्थर जे आहे ते इंग्लंडशी बिलॉंग करतात. त्यामुळे ऑप्शन बी हे आपला आन्सर राहील. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, द स्टोरी दॅट इज ओरली ट्रान्समिटेड फ्रॉम जनरेशन टू जनरेशन इज कॉल्ड. जनरेशन टू जनरेशन जी एखादी स्टोरी ट्रान्समिट होत आलेली आहे त्याला आपण ॲनेक्डोट, फेरीटेल, फोकटेल की फेबल असं म्हणायचं. तर त्या स्टोरीला आपण ॲनेक्डोट असं म्हणायचं. ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॉट 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 इज टाईप ऑफ स्टोरी इन विच ॲनिमल्स अँड ऑब्जेक्ट स्पीक. आता ॲनिमल आणि जे काही ऑब्जेक्ट्स आलेले असतील ते बोलतात, ॲनिमल बोलतात, ऑब्जेक्ट्स बोलतात. हे कोणत्या प्रकारच्या स्टोरीमध्ये घडतं? फेबलमध्ये, फेरीटेलमध्ये, पॅरेबलमध्ये की ॲनेक्डोटमध्ये? तर याचं आन्सर आहे फेबल. फेबल इज टाईप ऑफ स्टोरी इन विच ॲनिमल्स अँड ऑब्जेक्ट्स स्पीक. नेक्स्ट, इसाप वॉज अ डॉट 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 स्लेव्ह. आपण स्लेव्ह गुलाम म्हणतो आपण. इसाप नीती किंवा इसापच्या कथा आपण ऐकतो, मग तो नेमका इंडियन स्लेव्ह होता, ग्रीक, अमेरिकन की वेस्ट इंडियन? तर त्याचा आन्सर आहे ऑप्शन बी, ग्रीक. अ शॉर्ट स्टोरी इन विच ॲनिमल्स स्पीक अँड विच टीचेस मॉरल लेसन इज कॉल्ड. काही वेळा आता एक सेकंड लास्ट आपण क्वेश्चन पाहिलेला होता, अशी स्टोरी ज्यामध्ये ॲनिमल्स बोलतात किंवा एक मॉरल लेसन ती स्टोरी शिकवते, म्हणजे ॲनिमल पण आलेत, ऑब्जेक्ट पण आलेत आणि मॉरल लेसन पण यामध्ये आला. तर त्याच्यासाठी ऑप्शन सी जे आहे फेबल आपला आन्सर असायला हवं. नंबर 15, डॉट 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 इज अ शॉर्ट स्टोरी अबाउट रियल इव्हेंट ऑर पर्सन. रियल इव्हेंट आहेत, रियल पर्सन आहेत, यांच्याविषयी असणारी स्टोरी. मग ही फेबल तरी असू शकत नाही, पॅरेबल असू शकते का, गॉस्पेल आहे की ॲनेक्डोट आहे? तर आपला आन्सर आहे ऑप्शन ए, ॲनेक्डोट इज अ शॉर्ट स्टोरी अबाउट रियल इव्हेंट ऑर पर्सन. नंबर 16, डॉट 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 इज अन एन्शंट इंडियन कलेक्शन ऑफ ॲनिमल फेबल्स इन संस्कृत. संस्कृतमध्ये, संस्कृत साहित्यामध्ये ॲनिमल फेबल्सचं एक कलेक्शन आहे. तर त्याला आपण कॅन्टरबरी टेल्स म्हणतो, अरेबियन नाईट्स आहे, द बुद्धिस्ट जका जताक्स आहे की पंचतंत्र आहे? तर साहजिकच पंचतंत्र हे जे आहे ते कलेक्शन आहे. त्यामुळं आपलं आन्सर ऑप्शन डी असं राहील. नंबर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग खाली दिलेल्यापैकी इज नॉट अ कलेक्शन ऑफ शॉर्ट स्टोरीज. खाली दिलेल्या ऑप्शनपैकी कोणता ऑप्शन हा शॉर्ट स्टोरीचं कलेक्शन नाही, बाकीचे सगळे कलेक्शन आहेत? कॅन्टरबरी टेल्स कलेक्शन आहे, ऑप्शन बी अरेबियन नाईट्स कलेक्शन आहे, द पॅरेबल्स ऑफ जताक्स असं म्हणलेलं आहे कलेक्शन आहे, कॉमेडी ऑफ एरर्स हे विल्यम शेक्सपियर यांचं नाटक आहे, प्ले आहे. त्यामुळे ऑप्शन डी
कॉमेडी ऑफ एरर्स इज नॉट अ कलेक्शन ऑफ शॉर्ट स्टोरी, तो एक नाटक आहे, प्ले आहे विलियम शेक्सपियरियनचं. नंबर 18 डॉट 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 आर द फोर बुक्स ऑफ बायबल, बायबलचे चार बुक्स आहेत, दॅट टेल अबाउट लाईफ अँड टीचिंग्ज ऑफ जीजस क्राईस्ट. जीजस क्राईस्ट यांच्या लाईफ आणि टीचिंगच्या संदर्भामध्ये बायबलमध्ये ही चार बुक्स, मग त्याला आपण भगवद्गीता तरी नाही म्हणू शकत, त्याला गॉस्पेल्स असं आहे का, द बुद्धिस्ट जता आहे का, की अरेबियन नाईट्सचा आहे, तर गॉस्पेल्स जे आहे आन्सर आपलं करेक्ट आहे, ते ऑप्शन बी हे असणार आहे. नंबर 19 विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ टाईप ऑफ शॉर्ट स्टोरी, खाली दिलेल्यापैकी शॉर्ट स्टोरीचा कोणता प्रकार नाही आहे, ॲनेक्डोट प्रकार आहे, फेबल आहे, पॅरॅबल आहे, एसे हा शॉर्ट स्टोरीचा टाईप नाही आहे. आणि लास्ट क्वेश्चन या पार्ट फर्स्टमधला, डॉट 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 इज अँड ओल्ड स्टोरी फ्रॉम एन्शियंट टाईम्स अबाउट पीपल अँड इव्हेंट्स दॅट मे ऑर मे नॉट बी ट्रू. ओल्ड स्टोरी फॉर्म आहे एन्शियंट टाईम्सपासून चालत आलेला, कुणाविषयी, लोकांच्या विषयी, इव्हेंट्सविषयी, आणि जे मे अँड मे नॉट बी ट्रू, जे ट्रू असू शकतं किंवा नसू पण शकतं, तर त्याला लिजेंड ऑप्शन ए जे आहे आख्यायिका म्हणतो आपण. लिजेंड इज अँड ओल्ड स्टोरी फ्रॉम एन्शियंट टाईम्स अबाउट पीपल अँड इव्हेंट्स दॅट मे ऑर मे नॉट बी ट्रू, त्यामुळे ऑप्शन ए हे आपलं आन्सर राहील. अशा पद्धतीनं आपण शॉर्ट स्टोरीवरील काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स, मग ते ॲज अ फॉर्म म्हणून असेल, कॅरेक्टरिस्टिक म्हणून असेल किंवा टाईप्स म्हणून असेल, ते या पार्ट फर्स्टमध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचे अपडेट्स जे आहेत, नोटिफिकेशन जे आहे आपल्यापर्यंत नक्कीच येत जाईल. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.